Audio Jungle. नमस्कार, मी संदीप जटात। मराठा आरक्षणानंतर मान तालुक्यामध्ये आता धनगर आरक्षणाची सुरुवात इथे सुरू झाले। मान तहसील कार्यालयासमोर आपण आता आहोत। सकल धनगर समाज महाराष्ट्राचे यांच्यामार्फत आमरण उपोषण सुरू आहे, जे आता पाहूया आपण, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। जे उपोषण कराय बसलो आहे, उपोषणामध्ये आमरण उपोषण, त्यामध्ये शरद गोरड आहेत, सुरेश गोरड, वैभव गोरड आणि मी स्वतः आहे। तर या उपोषणाचा विषय असा आहे की गेले 70 वर्ष झाले धनगर समाजाची जी फसवणूक केली जाते, गेले 70 वर्ष झालं धनगर समाजाला एस टी आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे, ते आरक्षण आम्हाला ताबडतोब द्यावं। जे आज अधिवेशन चालू होणार आहे, त्या अधिवेशनात राज्य शासनानं लवकरात लवकर अहवाल पाठवून तो विषय मार्गी लावावा। दुसरा विषय असा आहे की जे मेंढपाळांवरती वारंवार हल्ले होत आहेत, परवा फलटणमध्ये एक घटना घडली की तिथे एका मेंढपाळाला एवढ्या जबरदस्त मारहाण केली की तिथला एक मेंढपाळ मृत्युमुखी पडला आहे, तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे। उपोषण असं असणार आहे की जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, म्हणजे एकदम असं शेवटचं पाऊल उचललं आहे आम्ही। तर ह्याकडे शासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी। दुसरा विषय असा आहे की ज्यावेळी आम्हाला बारामतीला उपोषण चालू होतं, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक शब्द दिला की बाबानो, तुमचा आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू 100%, पण अध्या बाजूत कुठलाही त्यांनी आरक्षणावरती त्यांनी निर्णय घेतलेला नाही। तो निर्णय ताबडतोब व्हावा यासाठी आम्ही आज इथं तहसील कार्यालयावरती बसलेलो आहे। जर यांनी निर्णय नाही घेतला तर आम्ही इथून उठणार नाही, ह्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी। तर या ठिकाणी आम्ही सर्व धनगर बांधव उपोषणासाठी आजपासून आम्ही सुरुवात करतोय। तर त्याच्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की पहिल्यांदा आम्हाला एस टीचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे, हा प्रलंबित प्रश्न अनेक वर्षापासून आहे। त्यासोबतच आमचे जे मेंढपाळ बांधव जे बाहेर जातात चरण्यासाठी, तर त्यांना शासनानं असं सांगितलं होतं की त्यांना वन वगैरे आम्ही राखीव ठेवू, ते काय आत्तापर्यंत ठेवलेलं नाही। त्यानंतर आरक्षणासाठी आम्ही आंदोलन केले, उपोषणं केले की आम्हाला एक पत्र आणून दिलं जातं नेहमी की तुम्हाला 1000 कोटी देऊ, 2000 कोटी देऊ, 3000 कोटी देऊ। तर ज्या 2014 पासून 1000 कोटीची घोषणा फक्त आम्ही ऐकतोय, पण ते प्रत्यक्षात कुठेही अंमलबजावणी त्याची झाली नाही। फक्त एक वेळ फक्त महामेश योजनेची अंमलबजावणी झालेली आहे, त्यानंतर कुठेही याची अंमलबजावणी वगैरे काय झालेलं नाही। तर शासनानं त्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा। नम्र विनंती, मुलांना एसटीचा दाखला द्यावा, तरच आम्ही उपोषण सोडल, नाहीतर उपोषण आहे तसंच चालू राहील। आणि मेंढपाळ बंधूंना जे हान मारहाण होते त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सरकारला विनंती आहे। शासनाने 30 अहवाल जो काही सादर केला असेल, 30 संस्था टाटा इन्स्टिट्यूट, म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात जे मागील सरकारने 30 संस्था नेमून समाजाचं हे केलं, त्याचा अहवाल मागू शकतो त्यांच्याकडून तुम्ही, म्हणजे त्याच्या पुढे मंत्रालयातून लगेच समज। हा 8 नंबर पीडीओंच्याकडे